नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची खबर बातमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पडलं महागात. काँग्रेसनं नाही दिलं प्रणवदांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण. माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यानं जोडप्यांना अपत्य प्राप्ती होते. संभाजी भिडेंचं अजब वक्तव्य. भिडे गुरुजींवर टीकेचा भडीमार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका. पंतप्रधान हे पक्षाचे नाही तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही. मुख्यमंत्र्यांचा सल्ला. शिवसेनेसह सगळे प्रादेशिक पक्ष एकत्रित आले असून भाजपचा पराभव अटळ. शरद पवारांचं सूचक वक्तव्य. नागपुरात भाजपा कार्यकर्ते कमलाकर पवणकर यांच्यासह एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या. पवणकरांच्या मेहुण्यानं पोटच्या पोरासह संपवलं पवणकरचं कुटुंब. आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचा 30 जून रोजी होणार साखरपुडा. साखरपुडाची निमंत्रण पत्रिका घेते सर्वांचं लक्ष वेधून. आता बातम्या सविस्तर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना महागात पडलेलं आहे. काँग्रेसमध्ये पर्यायानं सोनिया गांधी यांच्यात निर्माण झालेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्याक राष्ट्रपती विभागानं या आठवड्यात आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण दिलेलं नाही. तसंच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं नाव सुद्धा या यादीतून गायब आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभाचं ज्यांना निमंत्रण होतं त्या सर्वांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसनं डिनर डिप्लोमसी केली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना काँग्रेसकडून इफ्तारचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाकडून या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये 13 जूनला ही पार्टी होणार आहे. या ज्या राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे त्यांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्यास सांगितलेलं आहे. प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण न दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मागच्याच आठवड्यात प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं त्यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना आहे. प्रणव मुखर्जी यांच्या स्वतःच्या मुलीसह काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. ताजी बातमी आपल्या समोर येते. अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा एम्समध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील रुग्णालयात थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. आपण पाहतोय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल केलेलं आहे. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाईल अशी माहिती भाजपनं दिली. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीनं भाजपनं पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती देखील दिली होती. अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. राजकीय आणि सरकारमधील अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. 93 वर्ष वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असतात. आणि आपण पाहतोय अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल असताना त्यांची भेट घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा एम्समध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांची प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील रुग्णालयात पोहोचणार आहेत.
माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्य प्राप्ती होते असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठा संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यानं जवळपास 150 जोडप्यांना अपत्य प्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते. लग्न होऊन 15 वर्ष झालेल्यांनाही मुलं होत नाही तशा जोडप्यांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत 180 जास्त जोडप्यांना हे फळं खायला दिलं असून 150 जास्त जोडप्यांनी मुलं झालेली आहेत असा विधान संभाजी भिडे यांनी केलं. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल असा दावाही त्यांनी केला. ही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घालत जात असल्याचं अनेकांनी यावेळी म्हटलेलं आहे. कोई मिला नहीं तुझे कोई से रोक तक तुम से घर वालों ने इसके अंदर से रख मार कर जैसी काय मचे की शांत तुम्हारा ओ जगदूम अच्छा दादा 12 वर्ष दादा से सुधा पोर होत नहीं अच्छा स्त्री पुरुषानी पति पत्नी नहीं तेरे फल खाती निश्चित पोर अच्छा छाने को इसके जगने दोन आपल्याकडून माझ्या एक बागेत माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणाला माझ्या आईशिवाय मी कुणाला सांगितलं नाही ते अगदी सत्य. मी आत्तापर्यंत 180 त्या जणांना पतीपत्न्यांना जोडत्यांना खायला दिले त्याची पद्धत शिकवली त्याच्यात सांगितलं आणि 150 ज्या जणांना मुलं झाली ज्यांना मुलगा असेल मुलगाच होतो खूप दुर्दैव आहे. मला असं वाटतं ज्या पर्सनल गोष्टी आहेत एका महिलेला तिचा मुलाचा जन्म देणं त्या मुलीला जन्म देणं आहे तर तिचा अभिमान कौतुक आणि मातृत्व असतं त्याची एवढी शॅलो चर्चा आज समाजात होते त्याचं मला एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून प्रचंड दुःख. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना आलेली धमकीची पत्र ही बातमी केवळ पब्लिक स्टंट आहे असं वक्तव्य काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. या त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून टीका केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान हे पक्षाचे नाही तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचं राजकारण करावं द्वेषाचं नाही. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत सत्य बाहेर येईलच असं ट्विट त्यांनी यावेळी केलेलं आहे. दरम्यान आता देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यास तयार आहे. सगळ्यांची एकत्रित येण्याची मानसिकता आहे. ही शक्ती उभी करून देशातील जनतेला पर्याय देऊ असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. पाहूया ते काय म्हणाले. समविचारी लोकांना एकत्र यावं लागेल. समान विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि ती प्रक्रिया मी सुरू केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये साथ देऊन उद्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधीचा पुढाकार हा घेतला पाहिजे. भिवंडी येथील कोर्टात हजर राहण्यासाठी राहुल गांधी उद्या मुंबईत येणार आहेत. त्यानंतर उद्या दुपारी 3:30 गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. बूथ कार्यकर्त्यांना संपर्क करण्याची कल्पनाही स्वतः राहुल गांधी यांची आहे. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकार आहेत. ऑफलाईनमध्ये राहुल गांधी स्वतः संपर्क करतील तर ऑनलाईनमध्ये राहुल गांधी यांचा उद्या एक व्हिडिओ रिलीज केला जाईल. त्यामध्ये राहुल गांधी आपला एक मोबाईल नंबर कार्यकर्त्यांना देतील. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना स्वतःचा वोटर आय डी स्वतःच्या मोबाईलवरून मेसेज करतील अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 13 जून रोजी राहुल गांधी 13 तारखेला राहुल गांधी चंद्रपूरला जाऊन कृषी संशोधक खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट देखील घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी मुंबई आ रहे हैं और मुंबई के गोरेगांव पूर्व में जो नेशनल एग्जीबिशन सेंटर है नेस्को ग्राउंड में वहां वो मुंबई के बूथ लेवल कार्यकर्ताओं का एक सम्मेलन संबोधित करेंगे. ये एक नया अनोखा और अनूठा कार्यक्रम कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी की संकल्पना के अनुसार शुरू हो रहा है. इसकी शुरुआत मुंबई से हो रही है जिसके तहत कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष सीधे
कांग्रेस के ग्रासरूट लेवल के जो वर्कर हैं उनके सामने मुखातिब होंगे, रूबरू होंगे और उनसे चर्चा करेंगे, उनसे बात करेंगे। यह एक ऑफलाइन कैंपेन है कांग्रेस के ग्रासरूट वर्कर से कनेक्ट करने का और उनसे बात करने का। दूसरा एक ऑनलाइन कैंपेन राहुल गांधी जी की संकल्पना के अनुसार कल मुंबई में लॉन्च होगा। उस कैंपेन का नाम है प्रोजेक्ट शक्ति। इस कैंपेन के तहत राहुल गांधी जी अपना एक वीडियो रिलीज करेंगे जिसके माध्यम से मुंबई के कार्यकर्ताओं से संवाद स्थापित करेंगे, उनको अपील करेंगे कि आप इस पर्टिकुलर नंबर पर अपना वोटर आईडी हमें भेजें। यह जो नंबर होगा श्री राहुल गांधी जी का पर्सनल नंबर होगा जो मुंबई के कांग्रेस के कार्यकर्ताओं के लिए निर्धारित किया गया है और इस नंबर पर कांग्रेस के सभी कार्यकर्ता मुंबई के अपना वोटर आईडी भेजेंगे और उस वोटर आईडी के माध्यम से कांग्रेस अध्यक्ष डायरेक्ट उस कार्यकर्ता के साथ संपर्क में आएंगे और समय समय पर अगर लगा जरूरत पड़ी तो खुद बात भी करेंगे और उनका फीडबैक लेंगे और उस फीडबैक के माध्यम से कांग्रेस पार्टी के आगे के कामकाज को एक नई दिशा देने का काम करेंगे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी कोल्हापूरहून। कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार आज हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी आवाक झालेत। 100 अधिक ग्रामस्थ पोहण्याचे साहित्य, मच्छीमारीची जाळी, मच्छीमारीची डाळगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्यानं मोठा गोंधळ उडाला। त्यांच्या गावाशेजारी असणारी पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात ते आले होते। पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी हिरवं गवत उगवलं असून पाण्यानं भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात नदी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली। या तक्रारीचा विषय पाहून सुरुवातीला पोलीसही आवाक झाले, त्यानंतर ही तक्रार दाखल होत नसल्याचं सांगतानाच ग्रामस्थांनी पोलीस यांच्यात बाचाबाची झाली। 2 तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज स्वीकारला। यावेळी आमची नदी ज्यांनी चोरली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आमची नदी आम्हाला परत करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। मी मच्छी मारण्यासाठी पंचगंगा नदीकाठी गेलो, तिथे गेल्यानंतर सगळी जलपर्णी नदी भरलेली होती आणि जाळं सोडण्यासाठी काहीसुद्धा जागा नव्हता। तिथं आमची नदीच गायब झालेली आहे आणि त्या नदीवर मासे मारून आम्ही उदरनिर्वाह जगवत असतो आणि आता मुलाबाळांनी खायासाठी काही नाही, धंदा नाही, पाणी नाही, ह्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनची धाव घेतलेली आहे आणि त्यात पोलीस आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि ती काय नदीचा काय विस्कूट केलेला आहे त्याच्यावर त्वरित लक्ष घालावं। आम्ही आमची नदी नाही म्हणून आम्ही मिनरल पाणी पाजायला गेलतो, नदीचं नाही पाणी पाजायचं कुठलं, नदीच चोरलं गेली आहे म्हणून आम्ही इथं आलो दाखल द्यायला। नदीत पात्रच गायब झालं असेल तर त्याची फिर्याद होऊ शकते। नदी दिसते, पात्र जर दिसत नसेल ना, पात्र पूर्ण ते जर एखाद्याने मोजून टाकलं किंवा ती उचलून घेऊन गेले तरच ती फिर्याद होऊ शकते। आमचं मत घेत आहे पंचगंगा नदी पात्रातनं चोरीला गेली हा गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व या ठिकाणी कोळी समाजाचे बांधव, ग्रामीण भागातली तिथल्या नदीकाठची राहणारी लोक उद्रेकानं या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या दारात आलेत की आमची नदी आम्हाला परत मिळवून द्या, चोर कोण आहे त्याचा उल्लेख सुद्धा आम्ही त्यामध्ये केलाय। मी सकाळी रोजच्याप्रमाणे नदीकाठाला मासेमारीसाठी गेलो, नदीकाठाला गेलं सगळी चार चौघं आमची साथीदार घेऊन मी नदीकाठी मासेमारीसाठी गेला असताना नदीत बघतो तर नदी दिसेना, नदी तिथं चोरीला गेलेली होती। त्यामुळे आम्ही सगळी गावात आलो, गावात सगळ्या लोकांना घेतलो आणि सगळे पोलिटिशियनच्या दारात आलो, साहेब आमची नदी चोरीला गेलेली आहे, आमची नदी चोरली गेली ती आमची नदी हुडकून द्या, आमची शोधून द्या का, तर त्या नदी जाळी सोडल्यामुळे आम्हाला मासेमारी गावतात, मासेमारीवर आमचा उदरनिर्वाह असतो। सांगली महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित झालेला आहे। यामध्ये अत्याधुनिक देवदूत व्हॅन, आधुनिक यंत्रणेसह अग्निशमन विभाग सज्ज झाला असून मनपाची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। सांगली शहर हे कृष्णा नदीच्या काठी वसलेलं आहे, त्यामुळे 2005 सांगली शहर 15 दिवस पाण्यात होतं, त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता आणि यंदा पावसाळ्यानं वेळेत हजेरी लावली असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेचा अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे। यामध्ये आपत्ती काळात येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या। यामध्ये अत्याधुनिक देवदूत गाडीसह यांत्रिक बोटी, सुरक्षा जॅकेट असं अग्निशामक वाहनही सज्ज ठेवले आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे यापूर्वीच 1 जून रोजी आमचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र चालू झालेले आहे. त्या अनुषंगाने आज आमच्याकडे आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर साहेब, उपायुक्त साहेब, आमच्याकडे असणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्री जी पाहणी करण्यासाठी येत आहेत, त्यानिमित्त आम्ही आमच्याकडे असणारं अत्याधुनिक पद्धतीचं वाहन देवदूत ते सुद्धा या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे. या देव तसेच आमच्याकडे रबर बोटी, फायबर बोटी यासुद्धा यापूर्वीपासूनच आमच्याकडे सद्यस्थितीत चांगल्या स्थितीत आम्ही तयार करून ठेवलेले आहेत. त्यानंतर धुरामध्ये वगैरे जर अडकले कोण असेल तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आमच्याकडे BA सेट वगैरेसुद्धा आम्ही उपलब्ध करून ठेवलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या परिस्थितीत जर अशी काही नैसर्गिक आपत्ती वगैरे जर आली तर त्यास तोंड देण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. येत्या 29 जूनला महाराष्ट्रातील 1000 शेतकरी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांच्या थकीत बिलाची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी साखर आयुक्तांना जाब विचारून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. ते कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा इथं आयोजित स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिर समारोप प्रसंगी बोलत होते. या अभ्यास शिबिराला राज्यातील 500 अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी 2000 कोटीच्या वर गेलेली आहे. येत्या 25 जूनपर्यंत जर का ही थकबाकी शेतकऱ्यांना मिळाली नाही तर 29 जूनला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयाला घेराव घालून महाराष्ट्रातले शेतकरी आपले पैसे वसूल करतील. पुढच्या बातमीकडे, यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा 34,000 रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भूराजकीय आव्हानाचा परिणाम यामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आव्हानाचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. याशिवाय भारतीय रुपयांचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस बळकट होत आहे. रुपयांच्या अवमूल्यनाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून दिवाळीपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता याचा साखरपुडा येत्या 30 जून रोजी होत आहे. या साखरपुड्याची सुंदर आणि सुबक निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली. ती सिद्धिविनायकच्या मंदिरात सर्वप्रथम अर्पण करण्यात आली. यावेळी सिद्धिविनायक मंदिरात नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी या निमंत्रण पत्रिकेचं सर्वप्रथम अनावरण करून ती सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केली. ही निमंत्रण पत्रिका आता खास पाहुण्यांना पाठवण्यात येणार आहे. मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत आणि ईशा अंबानी यांच्या वतीनं देशभरातील विशेष निमंत्रितांना ही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहे. याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र.